मृत्युमुखी पडलेल्या मित्राला मित्रांनीच पुरलंय. चोरी करताना टॉवर वरून मित्र पडला, मित्राचा मृतदेह पुरून दोघा मित्रांनी पळ काढलाय. पुण्यातील राजगड तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आरोपी रुपेश एनपुरे सौरभ रेणुसेला अटक करण्यात आलेली आहे. मृत्युमुखी पडलेल्या मित्राला मित्रांनीच पुरलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी करताना टॉवर वरून मित्र पडला, मित्राचा मृतदेह पुरून दोघा मित्रांनी पळ काढल्याचं समोर आलेलं आहे. तर ही पुण्यातील राजगड तालुक्यातील घटना आहे. तर आरोपी रुपेश एनपुरे सौरभ रेणुसेला अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते. चोरी ही महागात पडलेली आहे. चोरी करणं हे जीवावर बेतलेलं आहे. मात्र त्यानंतर जो घटनाक्रम घडलेला आहे तो अगदी धक्कादायक करणारा आहे. मृत्युमुखी पडलेल्या मित्राला मित्रांनीच पुरलं असल्याची घटना घडली आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे. अजिंक्य, या संदर्भात अधिकचा तपशील. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या पाबे परिसरात तिघे चोर विजेचा तारांची चोरी करण्यासाठी गेले असताना त्यातील एक जण जो आहे तो चोरी करताना मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. त्यानंतर त्या मृत्युमुखी पडलेल्या मित्राला इतर दोघा मित्रांनी जे आहेत त्या ठिकाणी पुरलं आणि ते पसार झाले होते. ज्यामध्ये जो मृत्युमुखी पडलेला जो युवक आहे तो बसवराज त्याचं नाव होतं. बसवराजच्या घरच्यांनी पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलीस गेल्या 20 दिवसापासून त्याची चौकशी करत होती परंतु मिळून येत नव्हता. त्याच्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे. बसवराज आणि त्याचे दोन मित्र जे आहेत ते चोरी करण्यासाठी गेले होते आणि चोरी करत असतानाच बसवराजचा मृत्यू झाला आणि हे सगळं समोर येऊ नये, ते चोरी करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते हे कोणाला कळू नये म्हणून त्याच्याच दोन मित्र जे की बसवराजचे दोन मित्र आहेत रुपेश यनपुरे आणि सौरभ रेणुसे असे त्या दोन मित्रांचं नाव आहे त्यांनी त्या ठिकाणी खड्डा खणून त्याला पुरलं आणि त्या ठिकाणी ते पसार झाले. या प्रकरणात हा गुन्हा उघड झाला.